Brought to you by Tecno Spark 20 series smartphones. I'm superhuman. काल कणकवलीत मनसे प्रमुख राज ठाकरे यांची नारायण राणे यांच्या समर्थनार्थ सभा पार पडली आणि पुन्हा एकदा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ हा किती प्रतिष्ठेचा आहे हे यातनच प्रतीत होते. आपल्यासोबत उद्धव ठाकरे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक आहेत, त्यांना विचारणार आहोत. खरं तर काल राज ठाकरेंनी जी सभा घेतली त्यामध्ये त्यांचं प्रामुख्यानं म्हणणं होतं की या ठिकाणी रोजगारासाठी जे मोठे उद्योग येत आहेत, जे प्रकल्प येत आहेत, त्याला सातत्यानं शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे जे सगळे आमदार असतील, लोकप्रतिनिधी असतील, हे विरोध करतात. खरं तर राज ठाकरे ज्यांच्यासाठी सभा घेण्यासाठी आले होते त्या नारायण राणेंनी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होणाऱ्या आपला कारखाना खासगी होण्यासाठी आमदार विजय सामंत जे काँग्रेसचे आहेत त्यांच्या साखर कारखान्याला विरोध तिथे जागेवर जाऊन केला होता. हा वस्तुस्थिती आहे. विजय सावंतांनी आणलेल्या सूतगिरणीला नारायण राणेंनी स्वतः विरोध केला होता, कारण ती खासगी त्यांची होती म्हणून ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आधी राज ठाकरेंनी आपण ज्यांच्यासाठी प्रचारासाठी आलो त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातला आपल्याशिवाय कुठलाही खासगी प्रकल्प येऊ नये आणि तो आला तर त्याला विरोध करण्याचं काम शासकीय मेडिकल कॉलेजपासून ते खासगी उद्योगांपर्यंत राणेंनी केलेलं आहे. ही वस्तुस्थिती राज ठाकरेंनी समजून घेतली पाहिजे. त्याचबरोबर आमचा विरोध आहे, जो प्रदूषणकारी प्रकल्प असतील त्याला आमचा विरोध आहे आणि तो राहणार. राणेंसारखी आमची भूमिका बदलणार नाही. जे आज स्टेजवर सांगत होते, ज्यांच्या प्रचारासाठी आले होते, त्या नारायण राणेंनी जैतापूर असून देत किंवा बारसू रिफायनरी असून देत याला विरोध केला होता. भाजपमध्ये आल्यानंतर भाजपने त्यांना केंद्रीय मंत्रिपदाचं आमिष दिल्यावर त्यांचा तो विरोध मावळला. परंतु आम्ही मात्र लोकांबरोबर कालही होतो, आजही आहोत आणि उद्याही लोकांबरोबर राहणार आहोत. राज ठाकरे हाच सवाल विचारतात की जर अणुऊर्जा प्रकल्प मुंबईत आहे, महाराष्ट्रात, देशात ठिकठिकाणी आहे, त्याला विरोध न करता फक्त कोकणातल्याच अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध का? खरं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या लोकांनी आपल्या जिल्ह्यामध्ये असे प्रकल्प नको आहेत अशी भूमिका घेतली आहे. आमच्या खरं तर आमचे काजू असतील, आंबा असेल, ह्याला तर खरं तर बाजारभाव देण्यासाठी शासनाने प्रयत्न केले पाहिजेत. इथले उद्योगांचे पर्यटन उद्योग आहेत ते आता विकसित होत आहे, त्याच्यासाठी खरं तर शासनाने मदत केली पाहिजे आणि ते प्रकल्पासाठी राज ठाकरेंनी सुद्धा त्या प्रकल्प असे प्रकल्प आणण्यासाठी खरं तर प्रोत्साहन दिलं पाहिजे. असे प्रकल्प जे गुजरात सरकारने डावललेत असे प्रकल्प आमच्या जिल्ह्यामध्ये असतील, आमच्या राज्यामध्ये, आमच्या कोकणातील असतील तर त्याला आमचा आणि लोकांचा विरोध आहे आणि तो राहणारच आहे. राज ठाकरे यांनी सभा घेतल्यामुळे काय वाटतं, कोकणात किती त्याचा परिणाम होईल, किती मतविभाजन होईल, तुम्हाला त्याचा किती फटका बसेल? खरं तर मागचा आपण इतिहास बघितला तेव्हा राज ठाकरेंनी शिवसेना आणि आमची भाजपची युती होती, त्यावेळी आमच्या शिवसेनेच्या सगळ्या मतदारसंघामध्ये लाव रे व्हिडिओ या नावाखाली सभा घेतल्या होत्या. परंतु त्याचा आपण इतिहास आणि आकडेवारी पाहिली ती 5 वर्षापूर्वीचीच आहे. ज्या ज्या ठिकाणी सभा शिवसेनेच्या विरोधात घेतल्या त्या त्या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले आहेत आणि ज्यांच्यासाठी मागून सभा घेतल्या. राज ठाकरेंचं कालची सभा ही काही नवीन नाही, गेल्यावेळी सुद्धा काँग्रेस राष्ट्रवादीसाठी त्यांनी सभा घेतल्या होत्या आणि आता त्यांनी सभा मात्र भाजपच्या व्यासपीठावर जाऊन घेतलेल्या आहेत की भाजपच्या उमेदवारांचं बॅनर लावून सभा घेतल्या होत्या. गेल्यावेळी ह्याच सभा आमच्या विरोधात सुद्धा स्वतःच्या बॅनरखाली घेतल्या होत्या, परंतु पडद्यामागून त्यांना मदत करण्यासाठी घेतल्या होत्या. त्या ठिकाणी त्यांचा पराभव झालेला आहे आणि त्यामुळे आज सुद्धा तोच इतिहासाची पुनरावृत्ती होईल याची आम्हाला खात्री आहे. महायुतीत सुद्धा धुसफूस दिसते, आपल्याला पाहायला मिळतं की रत्नागिरीमध्ये त्या ठिकाणी किरण सामंत असतील, उदय सामंत असतील, हे कुठेतरी यांच्यात सहमती नाहीये, त्यांचाही दावा या जागेवरती होता. वाटतं आपल्याला की कुठेतरी महायुती एक दिलानं आणि एकजुटीनं या ठिकाणी या निवडणुकीत उतरली? खरं तर किरण सामंत कोण असे प्रश्न विचारणारे राणेंना पुन्हा एकदा किरण सामंतांच्याच प्रचारासाठी त्यांच्याकडे याचना करावी लागते. राज्याच्या नेते देशाच्या गृहमंत्र्यांना किरण सामंतांना सांगावं लागतं की ही सीट निवडणूक तुम्ही प्रयत्न करा, निवडणुकीला मदत करा. आणि कोण किरण सामंत म्हणणार आहे ना, हीच 8 दिवसानंतर त्यांच्या पायावर, म्हणजे ही खरं तर एखाद्या जी महाशक्ती समजतात त्या महाशक्तीला खरं तरी चपराक आहे आणि आपली भूमिका कशी बदलते हे या भूमिकेवरून दिसून येतं. काल दीपक केसरकर सुद्धा मंचावरून स्तुतीसुमनं उधळत होती, नारायण राणेंची स्तुती करत होती आणि नारायण राणे कामाला कसे वाघ आहेत हे सांगण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यांच्यामधलं वित्तुष्ट ही सर्वश्रुत आहे. खरं तर याच दीपक केसरकरांनी नारायण राणेंबद्दल आरोप केले होते बरोबर 10 वर्षापूर्वी
आणि त्या 10 वर्षाच्या आरोपानंतर आपली 7 वर्षाची पोळी, राजकीय पोळी त्यांनी भाजली, त्यानंतर ते मंत्री झाले आणि आज ते लोकांना खरं तर जनता ही न्यायालय आहे, जनतेच्या न्यायालयात मात्र हे दोघंही आरोपी कसे एकमेकांना आता सहकार्य करतात हे जनतेच्या न्यायालयात बघितलेले आहेत आणि त्यामुळे जनतेच्या न्यायालयामध्ये मात्र केसरकर आणि राणेंना जनतेच्या न्यायालयात स्वीकारणार नाहीत अशी आम्हाला खात्री आहे. शेवटचा प्रश्न विचारतो, काय वाटतं आतापर्यंतची परिस्थिती पाहता कोकणातली जनता ही हातात मशाल घेईल की कमळ फुलवेल? खरं तर कोकणातली जनता ही स्वाभिमानी आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि भवानी मातेचा आशीर्वाद घेऊन आमची मशाल पुन्हा या ठिकाणी फडकेलच. त्याचबरोबर आज खरं तर भारतीय जनता पार्टीला जर आपण प्रचार केला, जर आपण काम केलं, जर आपण चांगला उमेदवार दिला असं जर वाटत असेल तर त्यांना ज्याप्रमाणे 50 खोके देऊन त्यांनी उमेदवार विकत घेतले त्याप्रमाणे आता ए बी सी अशी खुल्या माकडेवारी करून वर्गवारी करून आमच्या कोकणातल्या लोकांची मतं विकत घेण्याचा प्रयत्न करतायत आणि आमची जनता मात्र विकली जाणारी नाही, आमची जनता मात्र पैसे घेऊन मत देणारी नाही हा इतिहास आहे आणि तोच इतिहासाची पुनरावृत्ती होईल आणि संपूर्ण देशात किंवा महाराष्ट्रात काय होईल मला माहिती नाही, परंतु आमच्या सिंधुदुर्गजांनी या कोकणातल्या जनतेने मात्र एक ठरवलेलं आहे की पैसे घेऊन वैचारिक मतं आहेत. वैचारिक भूमिका तुम्ही पटवून यशस्वी झाला असता तर तुमचा निश्चित तुम्हाला लोकांनी स्वीकारलं असतं, परंतु ही तुमची ए बी सी आकडेवारी. आमची आकडेवारी कशी आहे, आम्हाला 1000 रुपये द्यायची की आमचं मत 2000 रुपये विकत घ्यायचं हे तुम्ही ठरवू शकत नाही, हे लोकांनी ठरवलेलं आहे आणि अशा प्रवृत्तीचा शिरकाव या कोकणामध्ये येऊ नये यासाठी जनतेने आता शंड ठोकलेले आहे. धन्यवाद आमच्याशी सविस्तर बातचीत केल्याबद्दल. तर संपूर्ण आत्मविश्वासाने या ठिकाणी वैभव नाईक म्हणतायत की महाविकास आघाडीचाच उमेदवार या ठिकाणी रत्नागिरी सिंधुदुर्गमधून संसदेत निवडून जाईल. कॅमेरा पर्सन सचिन सावंत सोबत मी ऋत्विक भालेकर, कणकवली, मुंबई तक.